ساقك كنت قريت ساقك كنت قريت سامي मित्रांनो, इंदापूर तालुक्यातील मसबोवाडी गावातील हीच ती विहीर आहे जी दुर्घटनाग्रस्त विहीर म्हणता येईल. या विहिरीमध्ये चार कामगार 30 फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवत त्वरित या चारही कुटुंबांना 5-5 लाख रुपयाची मदत केली होती आणि कालच ती मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोच झाली. पण मित्रांनो, प्रश्न इथंच थांबला नाही तर यानंतर सुरुवात झाली ती राजकारणाच्या दुर्गंधीची. घटना 1 तारखेला घडली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब 2 तारखेला मुंबईमध्ये होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. अशा प्रकारच्या घटनेचं त्यांना एक फोन केला. अतिशय तातडीने त्यांना वेळ देण्यात आली आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी 2 तारखेला मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं की बाबा अशी अशी घटना घडलेली आहे आणि ह्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीची भरीव तरतूद करावी. आणि त्यानुसार लगेच त्यांनी शेरा मारून मदत पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवाकडे ते पत्र मुख्यमंत्री साहेबांनी हँड ओव्हर केलं. परंतु विषय असा की जोपर्यंत या डेड बॉडी सापडत नव्हत्या, ती माणसं मृत घोषित करता येत नव्हती, तोपर्यंत आपल्याला ही निधी मुख्यमंत्र्यांना देता येत नव्हती. ज्यावेळेस 4 तारखेला हे उघड झालं की हे दुर्दैवी मृत्यूचं बॉडी सापडल्या आणि लगेच मुख्यमंत्री साहेबांनी ती निधी दिली. काल कलेक्टरपर्यंत तो चेक आला, आता तहसीलदार साहेबांकडे आला. खरं तर शासनाची मदत आहे, मुख्यमंत्री रिलीफ फंडाची मदत आहे. या चेकवरती आपण पाहिलं तर तहसीलदार साहेबांच्या सह्या आहेत आणि या कुटुंबाला 5 लाखाचा चेक तहसीलदार साहेबांनी शासनाच्या वतीने आज दिलेला आहे. या कार्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आले या कामासाठी, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. परंतु यामध्ये कोणतेही राजकारण न करता या कुटुंबाला मदत होवी एवढीच भावना बेलवाडीच्या संपूर्ण ग्रामस्थांची आहे. कार्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आले या कामासाठी, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. परंतु यामध्ये कोणतेही राजकारण न करता या कुटुंबाला मदत होवी एवढीच भावना बेलवाडीच्या संपूर्ण ग्रामस्थांची आहे. मसोबाच्या वाडीच्या दुर्घटनेच्या नंतर आमदार म्हणून बर्डे मामांनी विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून लोकांना मदत या घटनेतील पीडितांच्या कुटुंबांना मिळावी यासाठी मागणी केली आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि आदर अजित दादासाहेब पवार साहेब यांनी ती मदत जाहीर केली आणि त्यानंतर त्याचे चेक हे केवळ 7 दिवसांमध्ये आज या ठिकाणी बेलवाडीमध्ये येऊन प्रत्यक्ष त्या कुटुंबांच्या पीडित कुटुंबियांना सुपूर्द करण्याचं काम सकाळी आमदार दत्ता मोहोळ यांनी केलं. यामध्ये त्यांनी कुठंही राजकीय भाषा वापरली नाही किंवा राजकीय स्टेटमेंट केलं नाही, परंतु तरी देखील त्या ठिकाणी काही लोकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या आणि आमदारांनी राजकारण केलं अशा गुणामुळे झाले. परंतु ही सगळी मदत झाल्याच्या नंतर कौतुक करता येत नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले. मुख्यमंत्री महोदयांचा तर आभार आम्ही मानतोच आहे, शेवटी मुख्यमंत्री सहायता निधीचा हा सगळा निधी आहे आणि परंतु हा सगळा निधी केवळ 7 दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलेलं आहे ते या इंदापूरचे आमदार दत्ता मावरणे यांनी केलं. त्यामुळे गावाच्या वतीनं मी आमदार दत्ता मावरणे यांचे आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. शेवटी सरकारी काम आणि 12 महिने काम अशा पद्धतीने आपण म्हणतो, परंतु अशा पद्धतीने कुठलाही वाट न बघता, वाट बघायची वेळ न येऊ देता स्वतः आमदार दत्ता मावरणे यांनी पाठपुरावा करून ही मदत आज या ठिकाणी आम्हाला आणून दिली. तरी देखील आमच्यावरती आणि मामांच्या वरती त्या ठिकाणी टीका केली जाते. शेवटी ज्यांनी 20-20 वर्ष संसदीय कामकाज मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या कडून अशा पद्धतीनं असंसदीय पद्धतीनं ज्या वेळेला टीका होते किंवा बोललं जातं त्यावेळेला शेवटी आम्हालाही दुःख होतं आणि अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये इतक्या संवेदनशील विषयामध्ये या लोकांनी राजकारण करू नये एवढीच आमची भूमिका आहे. इतक्या संवेदनशील विषयामध्ये या लोकांनी राजकारण करू नये एवढीच आमची भूमिका आहे. जे काही झालेलं आहे, जे काही घडलेलं आहे, कुणी मदत केली, कुणी त्या ठिकाणी प्रत्यक्ष तळ ठोकून राहिलं आणि कुणी त्या ठिकाणी पाहुण्यांसारखं आलं, मीडियाबाजी केली, या सगळ्या गोष्टी जनतेने उघड्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, खरं तर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या चारही कुटुंबांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदत करणं अपेक्षित आहे, परंतु या आरोप प्रत्यारोपाच्या नादात गावातील विश्वासार्थ ती आपली गमवू नयेत हीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. सगळ्यांचा चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या
जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा.